नमस्कार, मी जगदीश देशमुख। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। सुरुवातीलाच बातमी आहे राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेबाबत। 4 तारखेपासून ऐकणार नाही असं राज ठाकरे यांनी आपल्या या सभेत म्हटलंय। मशिदीवरील भोंगे आटले नाहीत तर हनुमान चालीसा लावाच असा राज ठाकरे यांनी थेट इशारा दिलाय। राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली, यावेळेस त्यांनी 4 तारखेपासून ऐकणार नाही, मशिदीवरील भोंगे आटले नाही तर मशिदीसमोर दुप्पट आवाजामध्ये हनुमान चालीसा लावाच असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय। राज ठाकरे हे भोंगा आंदोलनावरती ठाम आहेत, त्यांनी यावेळेस 4 तारखेपासून ऐकणार नाही, भोंगे हटले नाहीत तर हनुमान चालीसा ही मशिदीसमोर दुप्पट आवाजात लावा असा इशारा दिलाय। आज तारीख 1 आहे, उद्या तारीख 2 आहे, तीन तारखेला ईद आहे, त्यांच्या सणामध्ये मला कुठच्याही प्रकारचं विष घालवायचं नाही, 4 तारखेपासून ऐकणार नाही। लाऊडस्पीकर मशिदींवरचे लावून जर समजा तुम्ही गोंगाट करणार असाल तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा पढू, मोठ्याने लावू, मला कुठेही महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या नाहीत, महाराष्ट्रामध्ये मला कुठेही दंगली घडवायची इच्छा देखील नाहीये। राज ठाकरे यांनी थेट इशारा दिलाय, मशिदीवरील भोंगे हटले नाहीत तर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिलाय।